आजच्या बालविकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाषा विकास बघूयात. त्याच्यातली चार स्टेप्स आहेत, ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं. ऐकण्यामध्ये जे आहे पालकांनी मोठी ह्यामध्ये सहभाग नोंदवावा लागतो, कारण की मुलांनी जर ऐकायचं आहे तर पालकांनी भरपूर बोललं पाहिजे. त्यासाठी सतत त्याच्यासमोर बोला, बडबड करा, त्याच्या कानावर शब्दसंग्रह पडू द्या, वेगवेगळी अक्षरं पडू द्या, आणि ती ऐकताना आपल्या ओठांच्या हालचालीवरून अनुकरण करून ते हळूहळू बोलायला शिकतात. मग बोलायचं तर गाणी आहेत, गोष्टी आहेत, विनाकारण बडबड पण आहे, काही पण ज्याला काही अर्थ असला पाहिजे असं असले नाही, पण सतत त्याच्यासमोर बोललं गेलं पाहिजे. ही झाली पहिली स्टेप. दुसरी जी आहे बोलणं. आता अनुकरणातनं मूल ऐकून शब्दसंग्रह त्याच्या जे कानावर शब्द पडलेले असतात, अक्षरं पडलेले असतात, ते ऐकून ते बोलायला लागतं. मग ते बोलायला लागल्यानंतर तुम्ही ऐकायला हवं. त्यावेळेस तुम्ही असं नको की मला आता वेळ नाही, थांब रे, शांत बस रे, कामं राहिली आहेत रे, असं नको. तर त्याला ती बोलायची संधी तुम्ही दिली पाहिजे. मग तो तुम्हाला गाणी म्हणून दाखवेल, किंवा गोष्ट सांगेल, किंवा काहीतरी एक वाक्य बोलेल, छोटंसं अर्धवट, तोटं मोडकं, जे काय असेल ते. तर ही बोलण्याची दुसरी स्टेप. तिसरी स्टेप आहे ती आहे वाचण्याची. आता वाचण्याच्या स्टेपसाठी तुम्ही म्हणाल इतक्या लवकर कसं, तर यामध्ये काय होतं, आपण करायचं आहे की घरातल्या वस्तूंवर स्टिकर्स लावायचे त्याच्या नावाचे. म्हणजे जसा टी व्ही आहे तर त्याच्यावर टी व्ही लिहा आणि लावा, टेबल आहे टेबल लिहा आणि तो स्टिकर लावा, आणि जाता येता त्याला ते अक्षरसारखे टेबल टी व्ही असं दाखवत राहायचं, आणि ती अक्षरं तो चिन्ह म्हणून त्याच्या लक्षात ठेवायचं राहतो. आणि नंतर जेव्हा वाचनाची खरंच जेव्हा वाचायला सुरुवात करतो तेव्हा तो चिन्ह म्हणून ते लक्षात ठेवलेलं पटकन हे टेबल आहे, हा टी व्ही आहे, हे वाचलं जातं त्याच्याकडनं. तर ही वाचनपूर्व तयारी म्हणूयात आपण, ही तिसरी स्टेप. आणि चौथी लेखनपूर्व तयारी. लेखनपूर्व तयारीमध्ये तर स्नायूंच्या वाढीसाठी, म्हणजे ज्यामध्ये आपण ह्या पेन पेन्सिल देणार आहोत, त्याची खूप सारे क्रियाकलाप आहे. तुम्ही चित्र रंगवून घ्या त्यांच्याकडनं, हातामध्ये मोठी हे द्या, कारण की कलर जे आहे तिची साईज जी मोठी असली पाहिजे, अगदीच बारीक छोटासा तुकडा असं वगैरे देऊ नका, कारण त्यांना पकडण्यासाठी प्रॉब्लेम येतो. तर असे भाषा विकासाचे हे चार टप्पे आहेत. आज एवढंच. नमस्कार.